वेलकम टू माय न्यू व्लॉग. सकाळचे वाजले 8:30 आणि आता मी नाश्ता बनवते. नाश्त्यासाठी बनवणार आहे पालकचे पराठे. तर आता मी तर आता नाश्ता बिस्ता उरकलाय. आता नाश्ता उरकून आलोय. यांनी कॉल केला होता, गोळा खायला आलोय इथं गणपती मंदिरासमोर. आज रंगपंचमी आहे आणि बघा म्हणजे होळीच्या दिवशी शिमग्याच्या दिवशी तर कलर मला लावलाच नाही या माणसाने. म्हणजे लोक कसे असतात माहितीये का. आणि सगळ्यात महत्वाचं हा जो कलर दिसतो ना हा तिनं तिलाच लावलाय मी नाही. म्हणजे असं आहे बघा, म्हणजे होळीच्या दिवशी तर कलर सॉरी शिमग्याच्या दिवशी तर कलर लावलाच नाही, वरून रंगपंचमीच्या दिवशी पण मला कलर लावला नाही यांनी. म्हणजे आता किती वाजले, 4:30 वाजले, 5 वाजत आले जवळपास, पण अजून सुद्धा एक सुद्धा कलर नाही लावला. वरून व्हिडिओ काढण्यासाठी बोलते तर व्हिडिओ सुद्धा काढायला येऊ नाही राहिले. म्हणजे कसं आहे माहिती का, म्हणजे रंगपंचमीच्या दिवशी लोक बळच लावायला येतात. मी लावायला हा बोलते तरी मला कोणी लावायला येऊ नाही राहिले अशी गंमत झाली आहे माझी. तर आम्ही आले आता इकडे कचोरी खायला. मगाशी कचोरी खायची इच्छा नव्हती, आता मी घेतल्यानंतर परत गेले खायला घ्यायला. आता टोकन घेत आहे. शॉपिंग बघ, आलो आलो होता कशासाठी आणि घेऊन काय चाललंय. जस्ट कॉमेडी सीन होता हे फक्त टाइम झालाय म्हणून खायचंय. बरोबर ना. बघा कुकर लावाय शिकलं म्हणजे वयात आलं. आप वयात काय आता लग्न झाले मला. ब्लॉग मध्ये येतोय आता कुकर पेटवला खालून पण कुकर कशाला गॅस पेट घसरस. साईडला भाकरी पण चालू आहे सोबत, तशी भाजी झाली. पण आता साहेबांना अचानक तो पेटली काहीतरी मोबाईल मध्ये रील्स बघून आला इकडे. काय म्हणते जिरा बटाटा राईस ना काय करावं काय करायचंय. जिरा आलू मसाला बनवायचा आहे त्यासाठी आता बटाटे उकळाय ठेवले. काय म्हणजे तुला खाऊची वाटलं कशामुळे. आता पैसे ठेवत आले दाखवू आता पुढं. जिरा पण येते
मसाला डबा ते मसाला डबा मजा वागणारी लोक कस्टमर लोक अंतर पाहिजे सुरक्षित अंतर पाहिजे त्याला बसून भिनारे माणसं असिस्टंट काम करताय मेन शेफ खूप करू राहिले असिस्टंट बाकी दिलाला असिस्टंटला कॉल करता येते असिस्टंटला बोलू राहिले आता हेल्प करण्यासाठी असिस्टंट भरपूर आहे घरामध्ये समजा हे मेन शेप फक्त कधी कधीच चमकतात किटली घासली तो फायनली तीन शेफने मिळून जिरा आलू मसाला तयार केलेला आहे आणि तो दिसताना सुंदर दिसतोय खायला बघू कसा लागतोय रात्रीचे 10:30 आणि आमची मनी घरातून निघून गेली रुसून गेली कशी गेली माहिती नाही पण येऊच नाही राहिली सगळे शोधायला आई आणि मी आलोय शोधायला दोघं तिकडं दुसऱ्यांच्या कंपाऊंड मध्ये जाऊन बस अंधारामध्ये येऊ नाही राहिली बघा ही मनी आमची दुसऱ्यांच्या कंपाऊंड मध्ये गेली आली आमची मांजर घरी बळच आणलंय पकडून तिला आता बघा कशी भुकवली तर कशी म्याव म्याव करते मांजरीची सेवा तापून दूध पाहिजे हे पा भुकवेल दुसऱ्यांच्या कंपाऊंड मध्ये जाते हा दुसऱ्याच्या कंपाऊंड मध्ये जाते हा तो फाय
फायनली आता मनी पण घरी आली आहे. रात्रीचं खूप उशीर झालाय आता. तर जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.